काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना मी सोडवली, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते सांगली जिल्ह्यातल्या शिराळा येथे निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार विनय कोरे, युवा नेते समित कदम, सत्यजित देशमुख यांच्यासह शिराळा तालुक्यातील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्हाला आणण्यासाठीच आपण नवे सरकार स्थापन केले. निवडणूक होती आहे, ही निवडणूक फक्त धैर्यशील मानेंची नाही, ही निवडणूक हातकणंगलेची किंवा शिराळ्याची नाही, ही निवडणूक आहे बांधवांनो आणि भगिनींनो देशाची. ही देशाच्या विकासाची निवडणूक आहे, ही देशाच्या प्रगतीची निवडणूक आहे आणि ही निवडणूक आहे या देशाचे फक्त देशात नाही तर जगभरामध्ये लोकप्रिय असलेले नरेंद्र मोदीजी यांची निवडणूक आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय. खरं म्हणजे मगाशी या ठिकाणी सांगितलं की बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक आज जी अनैसर्गिक युती झाली होती ती युती खरं म्हणजे तोडण्यासाठी आणि नैसर्गिक युती जोडण्यासाठी एकनाथ शिंदेने प्रयत्न केला आणि तुमच्या सगळ्यांच्या मनातलं सरकार बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आपण राज्यात स्थापन केलं. खरं म्हणजे मोठ्या संघर्षानंतर काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलेलं आहे. आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवण्याचं काम एकनाथ शिंदेने केलंय. खरं म्हणजे बाळासाहेबांची ज्या भाजपाशी वैचारिक युती होती, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे या सर्वांनी मिळून जी शिवसेना भाजपा ही पवित्र युती केली होती त्याला डाग लावण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना सडेतोड उत्तर देण्याची हिंमत या तुमच्या एकनाथ शिंदेने केली आहे.